देख रहे हैं IBM TV9 न्यूज, सच की आवाज। जय भीम, मी नेहा राकेश निकोसे, नगर सेविका प्रभाग 2 ची। माझा प्रभाग 2 हा म्हणजे उत्तर नागपूर मध्ये येतो आणि उत्तर नागपूर मध्ये विकासाची खूप कमी आहे। तसं आम्ही विकासाचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि तसंच करत आहोत। मागील कोरोनामध्ये 2 वर्ष आमचे कोरोनामध्येच गेले, त्यामुळे काही विकास कामं नाही झाले आहेत। आणि जे विकास कामं झाले आहेत त्यामध्ये मी कल्पनानगर इथे, विश्रामनगर येथे, काही माझ्या फंडमधून, काही DPTC फंडमधून, संतनगर इथे पाईपलाईन रोड आणि सौंदर्यीकरण आणि रोडाचे वगैरे असे खूपसे कामं केलेले आहेत। तरी पण काही कामं, विकास कामं माझे थांबलेले आहेत आणि जनतेसाठी त्यांच्या समस्या पूर्ण मी सोडवायचा प्रयत्न करेन। याच्यानंतर पण मला संधी मिळाली तर मी असा पूर्ण प्रयत्न राहील की मी ते बाकीचे विकास कामं आहे जे थांबलेले आहे माझे कोरोनामध्ये, ते पुन्हा मी करण्याचा प्रयत्न करीन। आणि आता कोरोना काळामध्ये कसं झालं आणि आताही कसं झालंय, आमच्या काही फाईल पेंडिंग पडलेल्या आहे, कमिशनर काही करत नाही आहे, त्यामुळे खूपसे इश्यू आहेत जे होऊन नाही राहिले आहे। तर माझा पूर्ण प्रयत्न आहे की ते आता मी करेल आणि मला जनतेने पुन्हा निवडून देईल तर मी त्यांच्या पूर्ण समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन। जय भीम, धन्यवाद। मी राकेश निकोसे, रोड आलेले आहेत, कबीर नगरचा रोड, अंगोली मान नगरमध्ये पुढचे छोटे वगैरे लावले आहेत, सुगतनगर बिहारामध्ये पुष्कळ दगदगी होती, तिथे लिहिली जेवढं तिथे परिसर साफ सगळा केला, जिम लावली, ग्रीन जिम लावली अंगोली मान नगरमध्ये, कल्पनानगरमध्ये ग्रीन जिम लावू, गार्डन खूप छान बनवलेलं आहे, आता मुलं खेळू शकतात, त्याला कोणी जाऊच नाही शकत होते तिथे। आज ग्रीन जिम लावलं तर बुजुर्ग लोक तिथे एक्सरसाइज करून छोटे पडे वगैरे 2 करोड रुपयाचे विकास कामांचे सांगून आम्ही 4.5 वर्ष लगातार रात्रंदिवस आम्ही त्यांच्यासाठी करतच राहिला। जेवढी मेहनत होती फायला घुमवण्यापेक्षा आम्हाला नवीन होतो खूप त्रास झाला। अधिकारी लोक इकडे जा तिकडे जा आम्हाला घुमवला फिरवला, पण आम्ही मेहनत करून काही ना काही लोकांना समाधान केलेलं आहे, अजून करतच राहू। जेवढं होतं तेवढे आर्थिक मदत पण करोना काळात पण आम्ही राशन वगैरे इकडून तिकडून गोळा करून लोकांना मदत केली आहे। साहेबांच्या, पालकमंत्री साहेबांच्या विकासातून आम्ही जास्त काम केलेलं आहे, 2 करोड रुपये आणले त्यांच्याकडून आम्ही। सुगतनगर रोड, एक कबीरनगर ते संतानगर, आणखी एक संतानगर ते शाहू आटा चक्की ते विठाभट्टा रोड, आणखी मलको कॉलनीचे रोड, हे 4 रोड आणले आहे मोठे। आणखी ते विकासाचे कामच चालू पण आहे। तर मी तिकडे साहेबांना, आम्हाला पालकमंत्री साहेबांना खूप पुष्कळी मदत केली। एकूणच काय वाटते तुम्हाला, तुम्ही सत्ता पक्षात नाही आहात, म्हणजे वहिनी जी आहे ते सत्ता पक्षात नाही, तुम्ही काँग्रेसचे आहात आणि भारतीय जनता पक्षाची तिथे सत्ता आहे, काय वाटते, मतभेद करतात का ते? खूप मतभेद करतात ते लोक, इकडे लेटर देतात, तो लेटर झाला तर त्याची प्रयोजनच नाही राहत, तशी लेटर देतात हे लोक, हरवेळेस आश्वासन देतात देऊ मरून आता भेटणार आहे, आणखी छुलव झालं करून आपल्याला टलवतात ते। आता महापौरांनी आणि आयुक्तांनी, मनपा आयुक्तांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि आता विकास निधी देत आहेत ते, काय वाटते तुम्हाला, तुमच्या फायली जे आहेत पेंडिंग, किती कोटीच्या फायली पेंडिंग आहेत आणि जे वचन दिलेलं आहे आता की आम्ही देऊ, काय वाटतं? मला म्हटलं 2 करोड रुपये देऊन आम्ही एक वेळा मोर्चा केला होता त्यांच्यावर लोकांच्या समस्याच्या, आमच्याकडे पुष्कळ सारे काम आहे, आतापर्यंत एकही फाईल आमची ओव्हरकार्डर नाही झालेली आहे, काही नाही झालेलं आहे, लगातार रोज लगातार त्या फायल्यासाठी जातो, निधी मंजूर करून असे आश्वासन राहतात। आता व्हायच्या कमिशनरचे नाव घेतात, कोणी काय घेतात, ओव्हरकॉर्डरच्या बिलकुल पत्ताच नाही। पण आता म्हटलेलं आहे की आम्ही निधी देणार आहे म्हटलं, पर ज्या निधीत पैसा आहे गोळा, ते निधी स्टँडिंग चेअरमॅन आहे तो खुदच घेऊन घेतलेला आहे, त्यानं खुदच 1 करोड रुपये घेतलेले आहे, ज्याच्यात निधी नाही आहे हे निधी आपल्याला दिली आहे, चालू होणार आतापर्यंत एकही वर्क ऑर्डरची फाईल आहेत घुमून काम चालू नाही झालं, त्यांचे चालू झाले असे बोगस आश्वासन देऊन आम्हाला ठरवतात, स्टँडिंगमधून राहून विशेष इतके झगडा करून पण त्याला म्हणून पत्रकारांच्या समोर बोलून
आणखी हेच चालू आहे का घुमन फिरवला तेच? एकूणच तुम्ही एका शब्दात सांगा की मतभेद आहे का? खूप मतभेद आहे. कोण करते मतभेद? डी जी पी, महानगरपालिकेचे जे सत्ता पक्ष नेते आहेत ते करतात. हेच सांगेल आमचे जे जेवढं होईल तेवढं करून नाही तर तुम्हाला आमोरा सामोरं करू का हे लोक आहे का आम्हाला खंड नाही देत आम्ही त्यांच्यासाठी छोडू पुन्हा पुन्हा जात्रा म्हणून त्याच्याकडे. 2022 निवडणूक आहे राज्य नागरिकाचे आता पुरेसे काम झालेलं आहे. 2.5 वर्षामध्ये काहीच काम नाही झालं असं वाटतं मला. कारण की फंड नाही मिळत, काही नागरिकाचे बहुत तक्रारी आहेत. गटरापासून रोडापर्यंत बहुत समस्या आपल्या उत्तर नागपूरमध्ये प्रभागामध्ये तर पुष्कळच आहेत. एवढ्या समस्या आहेत खूप सांगू नाही शकत एवढ्या. आम्हाला वाटतं जर आलो निवडून तर काही ना काही आम्ही आणखी करू याच्याहून जास्त करू. देख रहे हैं IBM TV9 न्यूज़, सच की आवाज़.